विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे उमरज येथील बोगद्याला आले तलावाचे स्वरूप. परतीच्या पावसामुळे पाटणला जाणाऱ्या बोगद्यातून गेलेले नाले तुडुंब भरल्याने वाहन चालकांना त्रास होत आहे. महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचायत झाली असून अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे उमरज येथील पाटणला जाणाऱ्या बोगद्यातून जे नाले गेले आहेत ते कचऱ्याने तुंबलेल्या अवस्थेत असल्याने नाल्यातील सर्व पाणी रस्त्यावर आले असून संपूर्ण परिसरातच पाणी होऊन बोगदा परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. लवकरात लवकर महामार्ग देखभाल विभागाने नाल्याची सफाई करणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचा पहिला बळी. मदतीसाठी रास्ता रोको आंदोलन करणारा यवतमाळ जिल्ह्यातील ओला दुष्काळाचा पहिला बळी गेला असून महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने जिवंत वीज तार प्यायला गुंडाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता शासनाने पंचनामा नाही तर मदत करावी या मागणीसाठी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी दिला. पाटण पंढरपूर राज्यमार्ग झाला जलमय. आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे कळंत्रेवाडी तालुका कराड गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचून रस्ता जलमय झाल्यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते. दरम्यान कुंभकर्णी निद्रत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येणार असा प्रश्न येथील वाहनधारक विचारू लागले आहेत. वास्तविकपणे पावसाळ्यापूर्वी रस्त्याकडील नाले साफसफाई करून नाले सुस्थितीत करणे क्रमप्राप्त असताना तसे न केल्यामुळे आज दुपारी अचानक झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रस्त्यावरती पाणी आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या जीव घेण्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. स्थानिका बाबर वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम तर शेतकऱ्याची मुलगी तालुक्यात चमकली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत कुटुंबाची साथ कोरोनावर मात या विषयावर आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिरची 9वीतील विद्यार्थिनी स्थानिका संभाजी बाबर हिने पाटण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत सुयश संपादन केले. तालुकास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत माझगाव तालुका पाटण येथील संस्कृती जयंतराव पाटील हिने पाटण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला. तिच्या गौगवीत यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा, माझगाव ग्रामस्थ यांनी संस्कृतीचे व पालकांचे अभिनंदन केले. नवऱ्याला यमदूत बनवत महिला सरपंचाने केली माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान जनजागृती. गंधाळा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी आपल्या पतीला यमदूत बनवून बुलढाणा शहरात कोरोना जनजागृती केली. या यमदूताने नागरिकांच्या तोंडावर मास्क नसल्यास हातात गुलाबाचे फूल देऊन जनजागृती केली. महिला सरपंच ताई जाधव या गेल्या 6 महिन्यापासून आगळ्या वेगळ्या अफरातून शक्कल लढवत कोरोना जनजागृती करत आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.